मला घंटा काही सुचत नाहीये, काहीतरी टेप लावूया. आले हे पहा, तुम्हाला सांगता येत नसेल तर सांगू नका. बाबा तुम्हाला काय सांगणार हो, आमची व्यथा आम्ही असे कधीच नव्हतो. आम्ही खूप चांगले होतो, याला बोलता यायचं, मला ऐकू यायचं. पण एक दिवस अचानक विचित्र भयानक प्रकार आमच्या आयुष्यात घडला. कुणाला सांगूनही खरं नाही वाटणार, कुणाचा विश्वास नाही. अरे मला सांगा, हा माझा बसेल. यांच्या कोणावरही बसतो. साळवे विश्वास, तुम्ही गप्प बसा. तुमची ही ह्याच्यात ठेवा, जीप ताब्यात ठेवा. आम्ही आमच्या बाबांबरोबर समुद्र किनारी फिरायला गेलो होतो. बाबा बाबा बाबा, आमचे बाबा अगदी तुमच्या सारखे दिसायचे हो. तुम्ही कधी गेला होता समुद्र किनारी? साळवे तुम्ही का पपसा. त्या समुद्र किनारी एक फुगेवाला पण होता, तो अगदी यांच्यासारखा दिसायचा. साळवे आता बोला ना, आता बोला, तुम्ही का फुगे विकायला गेला होता? राहुल बाबांना म्हणाला, बाबा मला एक गॅसचा फुगा पाहिजे. फुगा पाहिजे, फुगा नाही फुगा. बाबांनी राहुलसाठी एक फुगा घेतला. मी म्हटलं, बाबा मला पण पाहिजे. बाबांनी माझ्यासाठी पण घेतला. राहुल पुन्हा म्हणाला, बाबांनी घेतला. मी म्हणालो, मला पण. बाबांनी माझ्यासाठी घेतला. राहुल म्हणाला, बांबी भाऊ. मी म्हटलं, मला पाहिजे. राहुल म्हणाला, बांबी भाऊ मला पाहिजे. राहुल म्हणाला, बांबी भाऊ मला पाहिजे. फुगेवाला असंच म्हणाला. साळवी तुम्ही कपचा. बाबा पण असंच म्हणाले. आणि बाबांनी शेवटचा फुगा घेतला आणि फुगे गेले आकाशात आणि बाबा गेले फुगांबरोबर दगात. देवा जे बाबा गेले ते अजून परत आलेच नाही. तो आम्ही त्यांच्या मागे धावत होतो, बाबा 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 बाबा. पण बाबा बाबा काही परत आलेच नाहीत. आणि बाबा बाबा ओरडून याची वाचा गेली. आणि बाबांच्या वाचवा वाचवा का ऐकून माझे कान बंद झाले. पण गॅसचा फुगा धरून माणूस कसं उडून जाईल? साळवी तुम्ही गप्प बसा. आहो तो हा कोणाच्या ह्याच्यात काय हे घालेल ते सांगता येत नाही. काय बोलताय, कशाचं काय? देव कोणाच्या आयुष्यात काय घालेल काय सांगता येत नाही का? उगाच त्या मुखबत्तीलांची शंका घेऊन त्यांच्या ह्याच्यावर हे देऊ नका. काय दुःखावर डागण्यात येऊ नका. जाऊ देव, तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? बाबा बॉम बापो. अरे असू द्या असू द्या, गप्प राहा गप्प राहा. मी तुम्हाला दोन वेळचं जेवण आणि थोडासा पगार देऊ शकतो. अरे बघा, आम्ही भिकारी नाही होत. आम्ही पडेल ते काम करू. पण आम्हाला काम देऊन आमच्यावर उपकार करा. अरे तेच सांगतोय मी, तुम्हा दोघांना पगार देऊ शकतो, जेवण देऊ शकतो. पण हे पहा, मी तुम्हा दोघांना पगार देऊ शकतो आणि थोडासा जेवण पण देऊ शकतो. पण आहे ना, तुम्हाला सांगेल ते ह्याचं हे करावं लागेल. तुमच्या अंगावर हे पडेल ते हे करावं लागेल. तुमच्या अंगावर पडेल ते काम करावं लागेल. सांगेल ते ऐकावं लागेल. मस्त भूत एकटाच भोग मग. ओ कस्टमर वेडे होतील यांच्याशी बोलून. याच्याशी बोलायला गेलं तर बाबा 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 आठवतो, याच्याशी बोलायला गेलं तर आपली आई आई आठवते त्याला. साळवी नको त्या शंका घेत बसू नका. तुम्ही कशासाठी आहात मग? तुम्ही त्यांना शिकवा आणि तुमच्या ह्याच्यात हे द्या. काय बोलताय, तुमच्या खोलीत त्यांना जागा द्या.